नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी Uh, सध्या शासनाने एक महत्त्वाचा डिसिजन घेतला होता शासनानं सर्व विभागांना सूचना केल्या आहेत आणि त्याबाबतचं परिपत्रकसुद्धा शासनानं काढलेलं आहे की दरवर्षी सप्टेंबरमध्ये पदभरतीचं जे मागणीपत्र आहे ना तर ते सगळ्या विभागांना सादर करणं आता आवश्यक केलं आहे कारण सध्या चर्चेतला मुद्दा होता की सरळ सेवा भरती जी आहे तर सरळ सेवा भरतीच्या किती जागा रिक्त आहेत कोणत्या डिपार्टमेंटच्या आहेत कोण एम पी ते टाइम टेबल जाहीर करावं अशा ज्या चर्चा सध्या सुरू होत्या तर शासनानं काय म्हटलं आहे की सेवेच्या कोट्यातील ज्या रिक्त जागा भरायच्या असतील तर त्याचं मागणीपत्र सप सप्टेंबरमध्ये एम पी एस सी सप्टेंबरमध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये म्हणण्यापेक्षा सप्टेंबरपर्यंत एम पी एस सीला सादर करणं आवश्यक आहे अशा सूचना दिलेल्या आहेत कारण बऱ्याचशा जागा ह्या रिक्त आहेत आणि त्याचा अपडेट विद्यार्थ्यांना काही समजत नाही त्याच्यासाठी हा महत्त्वाचा डिसिजन घेण्यात आलेला आहे आणि अधिकृतरित्या परिपत्रक काढून अशा प्रकारे शासनानं हा डिसिजन घेतलेला आहे शासनानं हा डिसिजन घेण्याचं कारण म्हणजे जागा जेवढा पाठवायला होत्या विभागाने तर त्या वेळेमध्ये न पाठवल्यामुळं शासनानं असा डिसिजन घेतलेला आहे तर त्या एक महत्त्वाची अपडेट आहे की लवकरात लवकर दुसरं म्हणजे सध्या एम पी एस सीकंडं दोन गोष्टींची अपेक्षा आहे एक म्हणजे सरळ सेवा भरती याच्याबाबतचा अपडेट काय आहे किती जागांसाठी आतापर्यंत मागणीपत्र आलंय ते अजून एम पी सीनं जाहीर केलेलं नाही पंधरा हजार जागा भरणार असं सरकारकडं सांगण्यात आलं होतं परंतु अजून त्याचं काही अपडेट नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तर हे टाईम टेबलसुद्धा अजून डिक्लेअर झालेलं नाही घटकची जाहिरात तर या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जाहीर होतील ही अपेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बराचसा घटक हा कव्हर करत असतो बरेचसे लेक्चर्स आहेत चालू घडामोडी किंवा इतर घटक तर, तर येणाऱ्या काळामध्ये अजूनही आपण महत्त्वाचे घटक कव्हर करणार आहोत जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा आणि लेक्चर आवडत असतील तर, तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा ओके थँक्यू